टीचर्स लाईफ लॉन्ग लॉर्नर्स तर्फे तुम्हाला सगळ्यांच मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र याचा सराव आपण करणार आहोत अर्थात अभ्यास तुम्ही सुरू केलेला आहेच पण त्याला जोड आपण देणार आहोत सरावाची आणि उघाने स्पष्टीकरण आणि चर्चेची बऱ्याचदा असं होतं की आपण अपन आपल्याला असं वाटतं की मी आता शिक्षकाची एखादी प्रोफेशनल डिग्री घेतलेली आहे मग डीएड असो बीएड असो एमएड असो कुठलीही असो आणि आपला एक असा समज असतो की अध्यापन शास्त्राचा कुठलाही प्रश्न आला तर तुम्ही सहजपणे सोडवू शकतो मग आपण जास्त काय करतो आपण जास्त बाल मानसशास्त्राचा अभ्यास करतो पण ज्यावेळी आपण एक्झाम द्यायला जातो आणि एक्झाम मध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यावरती काही प्रश्न विचारले असतात आपण थोडस फोकस करेल अध्यापन शास्त्रावरती आणि आपण प्रश्न सोडवायला घेतो ना तेव्हा असं वाटतं की नक्की यातला कुठला पर्याय बरोबर आपल्याला सगळेच पर्याय बरोबर वाटतात किंवा काही दोन पर्यायामध्ये आपलं कन्फ्युजन होतं की अरे यातला नक्की कुठला पर्याय बरोबर मग याचा अर्थ कुठेतरी असा होतो की अध्यापन शास्त्राचा अभ्यास आपला कमी पडतोय म्हणून आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न हे अध्यापन शास्त्रावरती अभ्यासणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बटनवरती पण क्लिक करा जेणेकरून पुढच्या पार्टची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पहिल्या पार्ट मध्ये आपण एक ते वीस प्रश्न पाहिले आणि आज आपण त्याच्या पुढच्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत प्रश्न क्रमांक एकवीस शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते जर टिंबटिंब आणि पर्याय दिले आहेत पर्याय क्रमांक एक विद्यार्थ्यांना स्वतः कार्य करणे व त्यावर नियंत्रण करण्याची स्वायत्तता दिली तर स्वायत्तता म्हणजे स्वातंत्र्य दिलं तर पर्याय क्रमांक दोन विद्यार्थ्यांचे अध्ययन हे शिक्षकाद्वारे निर्देशित व नियंत्रित के नियंत्रित केले जात असेल तर ऑप्शन क्रमांक तीन तज्ञांच्या व्याख्या करण्यामध्ये शिक्षकांची भूमिका केंद्रस्थानी असेल तर आणि शेवटचा ऑप्शन आहे किंवा शेवटचा पर्याय आहे शिक्षक अध्ययनासाठी निर्देश देत असेल तर या ठिकाणी मराठीमध्ये असे भारी भरकम शब्द वापरले जातात निर्देश म्हणजे डायरेक्शन देणे एक दिशा दाखवणे आता या ठिकाणी आपण प्रत्येक ऑप्शन पाहणार व्यवस्थितपणे तर मला असं वाटतं आपण सगळ्यात पहिल्यांदा शेवटच्या पर्यायापासून सुरुवात करूया शिक्षक अध्ययनासाठी निर्देश देत असेल तर आता मला सांगा शिक्षकाने फक्त दाखवलं की या दिशेला तुला जायचंय एवढंच करून फक्त चालेल का तर या ठिकाणी आपण शिक्षणाविषयी बोलतोय ठीक आहे शिक्षण ही खूप व्यापक संकल्पना आहे फक्त शिक्षकाने विद्यार्थ्याला तुला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे हे सांगितलं तर शिक्षण अधिक प्रभावी होणार आहे का कल्पना करून पहा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना जर सांगितलं तुम्हाला अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे एवढंच त्यांना सांगितल्यानंतर ते अभ्यास करणार आहेत का व्यवस्थित आणि त्यांचं शिक्षण जे आहे ते प्रभावी होणार आहे का तर नाही म्हणून आपण हा पर्याय क्रमांक चार आहे हा आपण बाहेर काढत आहोत आता तिसरा पर्याय किती सिली दिलाय बघा तज्ज्ञांच्या व्याख्या करण्यामध्ये शिक्षकाची भूमिका जर केंद्रस्थानी असेल तर बघा म्हणजे या ठिकाणी त्यांनी टीचर सेंट्रिक म्हणलंय तज्ज्ञ पण हे कुठं असलं पाहिजे ज्या व्याख्या केलेल्या आहेत शिक्षणाच्या त्या त्याच्यामध्ये जर शिक्षकाची भूमिका केंद्रस्थानी असेल तर शिक्षण अधिक प्रवाही का काहीही संबंध नाही मग सगळ्यात पहिल्यांदा ऍक्च्युली चार ऑप्शन बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे ऑप्शन बाहेर काढणार आहेत ते आहे ऑप्शन ऑप्शन क्रमांक तीन त्याच्यानंतर आहे ऑप्शन क्रमांक चार ते सुद्धा आपण ऑलरेडी बाहेर काढलेलं आहे नंतर आपल्याकडे उरतात दोन ऑप्शन आपण आता दुसरा ऑप्शन काय आहे ते पाहूया विद्यार्थ्यांचे अध्ययन हे शिक्षकाद्वारे निर्देशित व नियंत्रित केले जात असेल तर आता या ठिकाणी जो पर्याय क्रमांक चार आहे तो निम्मा याच्यासाठी इथे आलेलाच आहे की विद्यार्थ्यांचे अध्ययन हे कुणाद्वारे निर्देशित केलेले आहे शिक्षकाद्वारे म्हणजे शिक्षक सांगतात की तुम्ही कशा प्रकारे अध्ययन करायचे आहे आणि त्यांच्यावरती संपूर्ण नियंत्रण कोणाचं आहे शिक्षकाचं आहे मग या ठिकाणी आपण हा पर्याय सुद्धा बाहेर काढत आहोत याला आपण आपण इलिमिनेट करत आहोत आणि पर्याय आता आपल्याकडे एकच उरला आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक एक विद्यार्थ्यांना स्वतः कार्य करणे व त्यावर नियंत्रण करण्याची स्वायत्तता दिली तर जी शिक्षण प्रणाली आहे किंवा आजचं जे शिक्षण आहे या ठिकाणी हे पूर्णपणे बदललंय सुरुवातीला जे होतं ते शिक्षक केंद्रित होतं आता जे आहे ते विद्यार्थी केंद्रित आहे म्हणजे काय आणि आज आपण याच्याविषयी ज्ञानरचना वादाविषयी आज आपण बोलतो आहोत ज्या ठिकाणी विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतात आता याचं एक उदाहरण द्यायला तुम्हाला मला आवडेल विद्यार्थ्यांना डायरेक्ट सांगण्याऐवजी की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची एकशे ऐंशी अंश असते हे विद्यार्थ्याला ज्ञान संक्रमण करण्याऐवजी किंवा ज्ञान ट्रान्सफर करण्याऐवजी जर शिक्षकाने विविध त्रिकोण विद्यार्थ्यांना दाखवले किंवा विविध कट त्रिकोणाचे कटआउट विद्यार्थ्यांना दिले त्याच्यामध्ये विविध प्रकारचे त्रिकोण आहेत आणि विद्यार्थ्यांना त्या प्रत्येक त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं मापन करायला सांगितलं आणि त्याच्यामध्ये काय संबंध आहे की तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज केली कुठलाही असो त्रिकोण तो तर किती येते हे जर विद्यार्थ्याला करायला सांगितलं तर त्याला सगळ्यात सगळ्या शेवटी त्याला कळणार आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरेजी एकशे ऐंशी अंश असते मग या ठिकाणी कार्य कोणी केलेले आहे या ठिकाणी विद्यार्थ्याने के कार्य केलेलं आहे आणि या ठिकाणी त्याला असं सांगितले का तुला तू तु... हे दोन मिनिटात मला करून लगेच सांगायचं या ठिकाणी टीचर टीचर काय करतात फॅसिलिटेट करतात टीचर त्यांना गाईड करतात ज्या ठिकाणी विद्यार्थी अडतोय त्या ठिकाणी शिक्षक त्यांना मदत करतात पण या ठिकाणी नियंत्रण कोणाचं आहे या ठिकाणी विद्यार्थ्याचं नियंत्रण आहे या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना हे लगेच जमेल काही विद्यार्थ्यांना थोडासा वेळ लागेल सो आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हा बरोबर पर्याय क्रमांक म्हणून निवडत आहोत पुढचा प्रश्न काय आहे पाहूया प्रश्न क्रमांक बावीस शिक्षण प्रभावी होते जर पर्याय क्रमांक एक वर्गात प्रत्यक्ष सूचनांचा उपयोग केला गेला तर पर्याय दोन वर्गात शिक्षकांनी निर्देशित पद्धतीचा उपयोग केला तर तीन शिक्षकांनी निर्देशित पद्धती आणि प्रत्यक्ष सूचनांचा दोन्हींचा उपयोग केला तर किंवा करणे आणि चार विद्यार्थी केंद्रित सूचना व अंतर क्रियात्मक पद्धतींचा उपयोग केला जात असेल तर आताच आपण पाहिलं की आज विद्यार्थी केंद्रित शिक्षणावरती जास्त भर दिला गेलेला आहे आणि या ठिकाणी शिक्षकांनाही असं सांग सांगण्यात आलं की तुम्ही जेव्हा कोणती अध्यापन पद्धती तुम्ही वापराल किंवा तुम्ही कुठलीही टीचिंग मेथडॉलॉजी जेव्हा वापराल त्या ठिकाणी अशी मेथड वापरा अशी पद्धती वापरा जेणेकरून आंतरक्रिया ज्या आहेत त्या जास्तीत जास्त होतील आता आंतरक्रिया कोणामध्ये असणार आहेत तर आपण आंतरक्रिया दोन ह्याच्यामध्ये आपण त्या डिव्हाइड करतो एक आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये होणारी आंतरक्रिया आणि दुसरी आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये होणारी अंतरक्रिया या ठिकाणी मी आता लगेच तुमच्या उत्तर लक्षात आलं असेलच की या ठिकाणी जे त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत या ठिकाणी आपण परत एकदा त्याचा आढावा घेऊया वर्गात प्रत्यक्ष सूचना उपयोग केला तर शिक्षणाचा काहीही संबंध नाही आपण वरती पण पाहिलं की वर्गात शिक्षकाने निर्देशित पद्धतीचा उपयोग केला की हे तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे असं फक्त विद्यार्थ्यांना सांगितलं तर शिक्षक प्रभावी होतो असं नाही तिसरी गोष्ट अशी आहे की विद्या शिक्षकांनी निर्देशित पद्धती आणि प्रत्यक्ष दोन्हीचा त्यांनी संगम केला निर्देशित पद्धती पण आणि प्रत्यक्ष सूचना याचा उपयोग केला त्याचाही याच्याशी काहीही संबंध किंवा काडी मात्र संबंध नाही मग बर या ठिकाणी कुठला पर्याय बरोबर आहे तर साहजिक आहे तुम्ही पर्याय क्रमांक चार हा बरोबर पर्याय म्हणून निवडणार आहात पुढचा प्रश्न काय आहे पाहूया वर्गातील उत्तम शिक्षक हा आता बऱ्याचदा आपण काय शिकलेलं असतो उत्तम शिक्षकाची वैशिष्ट्य कोणती पण या ठिकाणी तुम्हाला प्रश्न हा उपयोजनात्मक प्रश्न विचारला जाणार आहे की उत्तम शिक्षक हा कसा असू शकतो तो काय करतो या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पर्याय ते आपण सर्वप्रथम पाहूया विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक जिज्ञासाचे पोषण करतो विद्यार्थ्यांना परस्पर संवादासाठी प्रोत्साहित करतो विद्यार्थ्यांना वास्तविक परिस्थितीमध्ये संमेलित करतो तर आपण पाहिलं या ठिकाणी हे सर्व पर्याय जे आहेत ते बरोबर आहे कारण के एक या ठिकाणी आपण पर्याय हो। क्रमांक एक पासून परत पाहूया विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक जिज्ञासाचे पोषण करतो जी नैसर्गिक जिज्ञासा आहे आता म्हणजे काय आपण फक्त नुसतं वाचायचं नाहीये कारण नैसर्गिक जिज्ञासा म्हणजे काय मला नवीन काहीतरी जाणून घेण्याची इच्छा जिज्ञासा म्हणजे काहीतरी जाणून घेण्याची इच्छा म्हणजे काय शिक्षक वर्गात आपण असं म्हणतो की शिक्षकांनी वर्गात जेव्हा नवीन कुठलाही विषय शिकवायला सुरुवात करतो त्या रीतीने शिक्षकाने पाठाची सुरुवात किंवा ज्याला आपण प्रस्ताना म्हणतो अशा रीतीने करावी जेणेकरून त्या विषयाची पुढे शिक्षक काय सांगणार आहेत याची जिज्ञासा त्या बालकामध्ये निर्माण व्हावी मग या ठिकाणी उत्तम शिक्षक काय करतो विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक जिज्ञासेचे पोषण करतो दुसरी आहे विद्यार्थ्यांना परस्पर संवादासाठी प्रोत्साहित करतो आता तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याच सायकोलॉजीमध्ये पण बऱ्याच थिअरीज आहेत ज्या सांगतात की विद्यार्थी जेव्हा एकत्र असतात किंवा गटामध्ये कार्य करतात तेव्हा गटामध्ये कार्य करताना एकमेकांशी संवाद साधतात आणि त्यांच्या गटकार्यातून त्यांच्या परस्पर संवादातून त्यांचं एखाद्या विषयाचं आकलन किंवा त्यांचा जो जो स्तर असतो म्हणजे त्यांची जी संपादन पातळी असते ती उंचावते हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी असं म्हणलं की विद्यार्थ्यांना परस्पर संवादासाठी शिक्षकाने प्रोत्साहित केलं पाहिजे कारण याची या याची अनेक कारण आहेत कारण आज आपण फक्त बोधात्मक विकासाबद्दल हो। विकासा बोलत आहोत फक्त त्याला एखाद्या विषयाचं ज्ञान आलं आकलन आलं त्याने त्याचं उपयोजन केलं नाही या ठिकाणी आज आपण भावात्मक आणि क्रियात्मक विकासाविषयी बोलतो म्हणजे जेव्हा भावात्मक विकासाविषयी बोलतो तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांमध्ये संवाद होणं सुद्धा गरजेचं असतं म्हणून या ठिकाणी हा पर्याय जो आहे तो पण या ठिकाणी लागू पडतो आहे विद्यार्थ्यांना जगातील वास्तविक परिस्थितीमध्ये संमेलित करतो म्हणजे काय बाहेरच्या जगाचं ज्ञान तर हवंच पण विद्यार्थी जे काही शिकतो आहे त्याचं वास्तविकतेमध्ये त्याचं उपयोजन कसं केलं जातं किंवा कसं केलं पाहिजे जगामध्ये काय होत आहे आपण जे घटक शिकतोय किंवा आपण जे ज्ञान संपादन करतोय त्याचा वापर कशा रीतीने केला जातो याविषयी देखील शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात मग या ठिकाणी जे पर्याय दिले आहेत त्यापैकी आपण वरील सर्व हा पर्याय क्रमांक चार बरोबर पर्याय म्हणून निवडत आहोत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस तो सृजनात्मकते विषयी आहे सृजना सृजनात्मकतेचे टिंबटिंब हे वैशिष्ट्य आहे पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस हा सृजनात्मकते विषयी आहे यामध्ये विचारले सृजनात्मकतेचे टिंबटिंब हे वैशिष्ट्य आहे आता बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो हे वैशिष्ट्य आहे का हे घटक आहेत कारण खाली जे पर्याय दिलेले आहेत ते घटक दिसतात ज्याला इंग्लिशमध्ये आपण एलिमेंट्स म्हणतो किंवा त्याचे कंपोनंट्स म्हणतो मग नक्की हे जे दिलेले आहेत हे नक्की वैशिष्ट्य म्हणजे काय वैशिष्ट्य असतो सृजनात्मकता कशी असायला हवी किंवा कशी असते त्याच्या विविध ज्या स्टेप्स आहेत त्या सुद्धा इथे दिलेल्या आहेत या ठिकाणी पर्याय काय दिलेत मौलिकता प्रवाहशीलता लवचिकता आणि वरील सर्व किंवा जे पर्याय दिले ते सर्व पर्याय याच्यामध्ये लागू होतात आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जी येते ती प्रवाहशीलता प्रवाहशीलता म्हणजे काय प्रवाहशीलतेमध्ये विविध विविध डायमेन्शन्स दा न एखाद्या गोष्टीचा विचार केला जातो प्रवाहशीलतेमध्ये <laughs> विवर्धन असं म्हणतात मला असं विवर्धन प्रश्न <coughs> क्रमांक चोवीस सृजनात्मकतेचे टिंबटिंब हे वैशिष्ट्य आहे मौलिकता प्रवाहशीलता लवचिकता आणि वरण सर्म आता या ठिकाणी पाहिलं तर हे जे आहेत ना मौलिकता प्रवाहशीलता लवचिकता ही सर्व सृजनात्मकतेची वैशिष्ट्य आहेत पण काही ठिकाणी या ठिकाणी हा वैशिष्ट्य हा शब्द बदललेला आहे या ठिकाणी घटक म्हटलेला आहे काही ठिकाणी म्हणजे इंग्लिशमध्ये याला एलिमेंट्स किंवा ज्याला आपण कम्पोनंट असंही म्हणतात सो या प्रश्नाचं उत्तर आपण पर्याय क्रमांक म्हणजे वरील सर्व हे आपण निवडतो आहोत प्रश्न क्रमांक पंचवीस सामान्य विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अध्यापन संबंधित खालील वैशिष्ट्ये असतात अध्ययनात क्रियाशीलता विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची योग्यता स्वतः कृती करून नवीन अनुभव प्राप्त करणे आणि वरील सर्व आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सामान्य विद्यार्थी म्हणजे कसा विद्यार्थी आधी या ठिकाणी सामान्य विद्यार्थी वर्गामध्ये सुद्धा आपण जेव्हा शिकवतो जेव्हा सर्व सर्व प्रकारचे विद्यार्थी एकाच वर्गामध्ये असतात त्यावेळेला विद्यार्थ्यांना शिकवताना सुद्धा आपण सामान्य विद्यार्थ्यांना गृहित धरून आपण शिकवतो मग या ठिकाणी ते लक्षात घ्यायचे सामान्य विद्यार्थी म्हणजे तू सामान्य रे अगदी असं नाही या ठिकाणी सामान्य विद्यार्थी म्हणजे साधारणतः एवरेज स्टुडंट जो आहे तो गृहित धरायचे आणि त्या संदर्भात किंवा सामान्य विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अध्यापन संदर्भात कोणती वैशिष्ट्य असतात आता अध्ययन क्रियाशीलता असतेच अध्ययन हे क्रियाशील असतं आणि अध्ययन क्रियाशीलता हे अध्ययन अर्थामध्ये असली पाहिजे सो हे पहिलं वैशिष्ट्य तर आहेच दुसरं आहे विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची योग्यता अगदी बरोबर जो विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन घेण्याची योग्यता असणं देखील गरजेचं आहे आपण वैशिष्ट्यांविषयी बोलतोय प्लीज प्रश्न नीट वाचा ऑप्शन क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक तीन आहे स्वतः कृती करून अनुभवाद्वारे ज्ञान प्राप्त करणे आत्ताच आपण चर्चा केली की आपण आता आपण जास्त भर देतोय आपण विद्यार्थी केंद्रित अध्यापन किंवा शिक्षण प्रणालीवरती आपण जास्त भर देतोय सो या ठिकाणी जर आपण पर्याय बघितले तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हा बरोबर पर्याय आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस मंदगतीने शिकणाऱ्या बालकास कशाची गरज असते आता या ठिकाणी त्याचे जे पर्याय दिलेत ना ते खूप असे द्विधा मनस्थितीमध्ये आपल्याला आणणारे पर्याय आहेत आता यातनं आपण सर्वात प्रथम काय करूया जे पर्याय विसंगत आहेत ना ते आपण बाहेर काढूया आता मंद गतीने शिकणारा विद्यार्थी आहे म्हणजे काय ज्याची शिकण्याची गती ही स्लो आहे जी कमी आहे अतिशय कमी गतीने तो एखादी गोष्ट शिकण्यासाठी त्याला खूप जास्त वेळ लागतो हा त्याचा अर्थ आहे मग अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही मदतीची गरज नाही असं होऊ शकतं का नाही म्हणजे त्याला मदतीची गरज असणार आहे मग या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण पर्याय क्रमांक तीन हा बाहेर काढत आहोत मग आपण म्हणून थोड्याफार मदतीची गरज आहे का आता एक लक्षात घ्या जेव्हा आपण विद्यार्थ्यांचे नवीन नवीन प्रॉब्लेम बघतो विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना थोडे थोडे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात जेव्हा ठराविक विषयाशी रिलेटेड प्रॉब्लेम असतात तेव्हा किंवा एखाद्या विषयातला एखाद्या घटका संबंधात प्रॉब्लेम असतात समस्या असतात त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की त्या विद्यार्थ्याला थोडाफार मदतीची गरज आहे या ठिकाणी मंद गतीने शिकणाऱ्याला बालकास किंवा विद्यार्थ्यास थोडीफार मदत करून चालणार आहे का आपण थोडीफार त्याला मदत केली तर त्याचं अध्ययन व्यवस्थित होणार आहे का नाही या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक चार हा सुद्धा आपण बाहेर काढत आहोत आता आपल्याकडे राहतात फिफ्टी फिफ्टी म्हणजे अतिरिक्त सहाय्याची आणि विशेष सहाय्याची आता या दोन्हीमध्ये फरक आहे पहा विशेष सहाय्य म्हणजे काय शाळेमध्ये टोटल सहा ते सात विषय शिकवले जातात पण शिकताना म्हणजे बाकी विषयांचा अभ्यास करताना एखाद्या विद्यार्थ्याला काही प्रॉब्लेम येत नाही पण गणित विषय त्याला कळत नाही या ठिकाणी गणिताचे म्हणजे ठराविक विषय ठराविक विषयासाठी त्याला सहाय्य करणं म्हणजे आपण त्याला विशेष सहाय्य म्हणू शकतो किंवा गणितामध्ये समजा आपल्याला माहितीये की गणितामध्ये अब कड असेल म्हणजे ज्याची काठीण्य पातळी जशी जा वाढत जाते अतिशय सोपे प्रश्न असतात आणि ड ला सिद्ध करण्यासाठी विविध प्रमेय वगैरे दिली जातात मग या ठिकाणी ड हा अतिशय अवघड विभाग आहे मग बऱ्याचदा असं होते की त्याला सी पर्यंतची गणित तो सोडवतोय पण डी मध्ये त्याला प्रॉब्लेम येतोय त्या ठिकाणी डी लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा डी गटातली उदाहरणं सॉल्व्ह करण्यासाठी जी मदत लागणार त्याला आपण विशेष तिथे फिक्स आहे की त्याला या ठिकाणीच मदत लागणार आहे पण या ठिकाणी मंदगतीने शिकणाऱ्या बालकाविषयी आपण असं म्हणू शकत नाही की त्याला इथेच मदत लागणार आहे कारण त्याची कुठलाही विषय असो कुठलाही विषय असो कुठल्याही विषयाचा कुठलाही भाग असो त्याची मुळात शिकण्याची गती जी आहे ती अतिशय कमी आहे त्याला शिकण्यासाठी जास्त घालावती लागणार आहे मग अशा वेळेला अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त सहाय्याची गरज आहे सो या ठिकाणी आपण ऑप्शन क्रमांक एक हा बरोबर ऑप्शन म्हणून निवडत आहोत आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस जेव्हा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे विद्यार्थ्यांनी चूक उत्तर दिले असता तुम्ही म्हणजे आपण एक शिक्षक शिक्षकाने विद्यार्थ्यांना जर एखादा प्रश्न विचारला आणि विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर चुकीचे दिलं असता तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल आता याचे पर्याय कोणते आहेत ते पाहूया त्याला दुसरा प्रश्न विचाराल त्यामुळे विद्यार्थ्याला आपले चुकीचे उत्तर उत्तर चुकीचे होते याची जाणीव होईल दुसरा पर्याय आहे त्याला त्याने दिलेले उत्तर चुकीचे का होते हे समजावून सांगाल तिसरा आहे दुसऱ्या कोणत्या तरी विद्यार्थ्याला उत्तर देण्यास सांगाल आणि चौथा आहे योग्य उत्तर सांगाल आता जस्ट तुम्ही इमॅजिन करा तुम्ही ऑलरेडी शिक्षक असाल तर तुम्ही ऑलरेडी अनुभवलेलं असेल तर विद्यार्थीने एखाद्या विद्यार्थ्याने चुकीचं उत्तर दिलं तर आपण लगेच त्याला उत, योग्य उत्तर सांगतो का किंवा बरोबर उत्तर काय ते सांगतो का अर्थात काही जण सांगत असतील पण हा पर्याय याच्याशी हा पर्याय आहे सो आपण याला बाहेर काढणार आहोत त्याच्यानंतर मी पर्याय क्रमांक दोन वरती येणार आहे त्याला त्याने दिलेले उत्तर चुकीचे का होते हे समजावून सांगाल कि बाबा रे तुझं उत्तर चुकलेलं आहे बस खाली आपण असं म्हणणार आहोत की तुझं उत्तर चुकलेलं आहे आपण डायरेक्ट असं नाही सांगू शकत कारण आज आपण सगळ्याच गोष्टींचा विचार करतो की असं कोणतीही गोष्ट शिक्षकाकडून घडता कामा नये जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होईल मी कमी आहे कारण आज आपण सेल्फ एस्टीम वाढवण्यावरती भर देतोय ज्या ठिकाणी त्याचा न्यूनगंड कमी नाही झाला पाहिजे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आणि चार आपण बाहेर काढतोय मग आता आपल्याकडे फिफ्टी फिफ्टी उडले म्हणजे दोनच ऑप्शन्स उरलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक आणि ऑप्शन क्रमांक तीन मग बऱ्याचदा असं होतं म्हणजे आतापर्यंत बऱ्याच जणांना असं वाटत होतं की ऑप्शन क्रमांक तीन हा करेक्ट आहे की एकाला वर्गामध्ये पन्नास विद्यार्थी आहेत एकाला आपण प्रश्न विचारला त्याने चुकीचं उत्तर दिलं मग आपण काय करतो दुसऱ्या विद्यार्थ्याला हा ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देते बरं मग दुसरा जो विद्यार्थी ज्याला उत्तर येत असतं तो हात वर करतो आणि आपण त्याला उत्तर विचारतो पण ऍक्च्युली यामुळे काय होतं यामुळे मला उत्तर देता आलं नाही आणि हे उत्तर दुसऱ्या कोणीतरी दिलं त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये कमीपणाची भावना निर्माण होऊ शकते म्हणून जरी तुम्हाला हा पर्याय बरोबर वाटत असला की दुसऱ्या कोणत्या तरी विद्यार्थ्याला उत्तर दिला जाणार तरी हा पर्याय हा चुकीचा आहे मग आता आपल्याकडे एकच पर्याय राहिला म्हणजे तो बरोबर असणार आहे मग पर्याय काय आहे ते आपण पाहूया त्याला दुसरा प्रश्न विचाराल ज्यामुळे विद्यार्थ्याला आपले उत्तर चुकीचे होते याची जाणीव होईल बऱ्याचदा काय होता आपण प्रश्न विचारतो विद्यार्थ्याने उत्तर बरोबर दिलं आपण त्याला शाबासकी देतो आपण त्याला कुठल्याही प्रकारचं प्रबलन देतो छान खूप छान मस्त मग विद्यार्थ्यांना माहिती असे की आपण उत्तर बरोबर दिलं की आपल्याला प्रबलन मिळणार आहे पण या ठिकाणी शिक्षकाने काहीही न विचारता शिक्षकाने जर दुसरा प्रश्न विचारला तर विद्यार्थ्याला प्रत्येक वेळेला असं होतच असं नाही पण विद्या बहुतांश वेळा असं होतं की विद्यार्थ्याला लक्षात येतं की बहुतेक आपण पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर सांगितलेलं आहे ते चुकलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण पर्याय पर्याय क्रमांक हा बरोबर म्हणून निवडणार आहोत पुढचा प्रश्न काय आपण पाहूया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अध्यापनाची खालील व्याख्या करता येईल म्हणजे अध्यापन म्हणजे काय आता सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचंय की आज आपण विद्यार्थी केंद्रित शिक्षणाविषयी बोलतो आहोत आज आपण विद्यार्थी शिक्षक अंतरक्रियांविषयी बोलतो आहोत आज आपण ज्ञान रचना वादाविषयी बोलतो आहोत या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला पर्याय निवडायचा आहे पर्याय कोणते आहेत ते पाहूया आपण पर्याय क्रमांक एक अध्ययनाची सुविधा दुसरा आहे शिक्षकांद्वारे ज्ञानाचे स्थानांतरण आणि विद्यार्थ्यांद्वारे ज्ञानाचे संपादन तिसरा आहे पाठ्यपुस्तकांचे वाचन आणि चौथा आहे शिक्षकांद्वारे ज्ञानाचे स्थानांतरण आता या ठिकाणी पर्याय आपण इलिमिनेट कसे करायचे बघा पाठ्यपुस्तकांचं वाचन केलं म्हणजे अध्यापन हो असेल का तर नाही या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण पर्याय क्रमांक तीन हा बाहेर काढत आहोत त्याच्यानंतर मुद्दा मी पर्याय क्रमांक दोन आणि चार विषयी बोलणार आहे कारण या ठिकाणी शिक्षकांद्वारे ज्ञानाचे स्थानांतर म्हणजे शिक्षक ज्ञान विद्यार्थ्यांना देत आहेत आणि पर्याय क्रमांक दोन मध्ये शिक्षकांद्वारे ज्ञानाचे स्थानांतर आणि विद्यार्थ्यांद्वारे ज्ञानाचे संपादन किंवा ग्रहण करणे म्हणजे शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थी ज्ञान घेत आहेत म्हणजे अध्यापन का नाही कारण आज आपण बेंजामिन ब्लूम यांच्या पण विविध उद्दिष्ट आपण आज वापरत आहोत ज्याच्यामध्ये बोधात्मक किंवा ज्ञानात्मक आपण म्हणतो बोधात्मक स्तर आहे त्याच्यामध्ये भावात्मक आहे क्रियात्मक स्तर आहे आणि बुधात्मक स्तरामध्ये सगळ्यात खालच्या स्तराला हे ज्ञान आहे मग फक्त ज्ञान शिक्षकांनी म्हणजे एवढ्या सगळ्या कारण त्याच्यामध्ये भरपूर वरती स्तर आहेत मग फक्त खालच्या स्तराचं नॉलेज फक्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दे देणं म्हणजे अध्यापन आहे का तर नाही मग जर ज्ञान ज्ञान फक्त देणं हे म्हणजे अध्यापन नसेल मग ज्ञान देऊ दे नाही तर विद्यार्थ्यांनी घेऊ दे हे अध्यापन असू शकत नाही मग आज आपण काय म्हणतोय ज्ञानरचना वादाविषयी बोलतोय आज आपण विद्यार्थी शिक्षण शिक्षण प्रणालीविषयी किंवा शिक्षणाविषयी बोलतो आहोत आज आपण आंतरक्रियाविषयी बोलतो आहोत किंवा शिक्षण कसं पाहिजे अंतरक्रियात्मक पाहिजे मग या ठिकाणी शिक्षकाने विद्यार्थ्यांना अध्ययनाची सुविधा उपलब्ध करून देणे म्हणजे अध्यापन सो so, विविध व्याख्या ज्या अध्यापनाच्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की अध्ययनाची सुविधा म्हणजे अध्यापन सो so, या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक एक हा बरोबर पर्याय म्हणून निवडणार आहोत पुढचा प्रश्न कोणता आहे आपण पाहूया प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता आहे आता यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण अध्यापनाची बेसिक स्तर कुठले आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे आपण पर्याय पाहूया आणि अनुषंगाने त्याचे स्तर कोणते तेही पाहूया पहिलं आहे परावर्तन दुसरं आहे आंतरक्रिया तिसरा आहे प्रक्षेपण आणि चौथं आहे संकलन आता या ठिकाणी अध्यापनाचे जे तीन स्तर सांगितले आहे त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते ज्ञान आहे दुसरे आहे ते अंडरस्टँडिंग आहे म्हणजे ज्याला आपण आकलन असं म्हणतो आणि तिसऱ्या आहे ते परावर्तन आहे सो ऑलरेडी उत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी हे जे आहेत ना संकलन प्रक्षेपण हे अध्यापनाचे कोणतेही स्तर नाहीयेत सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक एक परावर्तन हा पर्याय निवडत आहोत प्रश्न क्रमांक तीस शिक्षकांनी खालील अध्यापनाच्या पद्धतीचा सराव करणे आवश्यक आहे आता ज्या ठिकाणी असं सांगितलं जातं की सराव करणं आवश्यक आहे कारण आजकाल आपण म्हणतो की विद्यार्थी केंद्रित शिक्षणावरती भर दिला पाहिजे ओके okay. मग या ठिकाणी आता विविध अध्यापन पद्धती आहेत आणि शिक्षकाला विषयाच्या विषयानुरूप आणि घटकानुरूप अध्यापन पद्धती या वापराव्या लागतात या ठिकाणी पण आपण एक जनरल विधान म्हणून हे समोर घ्यायचंय की शिक्षकांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा सराव करणं गरजेचं आहे मग हे सगळ्यांना कॉमन असणार आहे मग विषय कुठलाही असो घटक कुठलाही असो ठीक आहे ही अध्यापन पद्धती शिक्षकांनी वापरणं किंवा त्याचा सराव करणे गरजेचं आहे व्याख्यान पद्धती शिक्षक केंद्रित पद्धती आहे वर्णनात्मक पद्धती शिक्षण केंद्रित पद्धती आहे सो आपण या दोन्ही बाजूला काढतोय दोन्ही ऑप्शन जे आहेत ते आपण बाहेर काढतोय आपल्याकडे ऑप्शन राहतात ऑप्शन क्रमांक दोन आणि ऑप्शन क्रमांक चार अंतरत्मक पद्धती आणि वरीलपैकी कोणतीही नाही सुरुवातीपासून आपण ज्या गोष्टींविषयी बोलत आहोत ठिकाणी म्हणजे शिक्षकांनी अशी पद्धती वापरली पाहिजे ज्यामुळे विद्यार्थी शिक्षकांमध्ये जास्तीत जास्त अंतरक्रिया कि अंतर घडतील किंवा विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त अंतरक्रिया घडतील सो सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक दोन अंतरक्रियात्मक पद्धती म्हणजे शिक्षकांनी अंतर्ग्रियात्मक पद्धती चा सराव करणं आवश्यक आहे हा पर्याय आपण निवडत आहोत पुढचा प्रश्न काय आपण पाहूया प्रश्न क्रमांक एकतीस विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्याची सर्वात अधिक उपयुक्तता ही आहे की म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्याला सल्ला दिला तर त्याचा सगळ्यात जास्त उपयोग कशासाठी होऊ शकतो पर्याय असे आहेत त्यामुळे त्यांच्या ज्ञानात वृद्धी होते त्यांचा आत्मविश्वास वाढतो त्यांच्या कौशल्यात वाढ होते आणि ते व्यवहार कुशल बनतात आता या दिलेल्या चार पर्यायांपैकी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे माहीत नाही की शिक्षकाने विद्यार्थ्याला कशा संदर्भात सल्ला दिला आहे इथे जनरल सांगितले की शिक्षकाने विद्यार्थ्याला सल्ला दिल्यास काय होतं त्याच्यामुळे तो सल्ला त्याच्या पर्टिक्युलर एखाद्या विषयाशी संदर्भात आहे किंवा अन्य कशाशी संदर्भात आहे हे आपल्याला माहीत नाही सगळ्यात पहिल्यांदा पर्याय क्रमांक एक ज्ञानात वृद्धी आणि कौशल्यात वाढ हे आपण बाहेर काढत आहोत आता पर्याय उरतात दोन त्यांचा आत्मविश्वास वाढतो ते व्यवहार कुशल बनतात परत सेम गोष्ट की आपल्याला माहीत नाही सल्ला कशाविषयी घेतलेला आहे सो आपण म्हणू शकत नाही की ते व्यवहार कुशल बनतात मग आपल्याकडे एकच पर्याय उरतो त्यांचा आत्मविश्वास वाढतो हो हे अगदी बरोबर आहे याच कारण तुम्हाला सांगते आपण एक विद्यार्थ्याला गणित विषयाशी संबंधित एखादा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय आहे ते आपण पाहूया विद्यार्थ्याला जो मागे मागे उदाहरण दिलं तेच मी पुढे आता तुम्हाला देते विद्यार्थ्याला ड गटातली गणित सोडवताना काही प्रॉब्लेम येतात त्याला ती जमत नाहीये किंवा जी प्रमेय सिद्ध करायची त्याच्याकडनं सिद्ध करणं त्याला जमत नाहीये ही त्याची समस्या हाताचा प्रॉब्लेम आहे आणि या समस्यावरती शिक्षक त्यांना सल्ला देतात मग शिक्षकांनी दिलेल्या सल्ल्यामुळे त्याच्यामध्ये आत्मविश्वास होणार हो मी हे करू शकतो जास्त काठीण्य पातळी असलेलं गणित सुद्धा मी सॉल्व करू शकतो सोडवू शकतो हा त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे या ठिकाणी आपण पर्याय म्हणून निवडणार आहोत पुढचा प्रश्न खूप छान आहे आणि खूप वेगळा आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बहुश्रेणी अध्यापन म्हणजे टिंबटिंब होय पर्याय असे आहेत एकाच एक विद्यार्थी एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गात उत्तीर्ण होऊ शकतो दुसरा आहे एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते तिसरा आहे वर्गानुसार शिकवण्याला अर्थ नसतो आणि चौथा आहे वरील सर्व आता नावातच उत्तर आहे बहु बहु म्हणजे काय जास्त म्हणजे एकापेक्षा जास्त श्रेणी म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला जी श्रेणी आपल्याला आपल्या प्रगती पुस्तकावर भेटते ती श्रेणी नाही या ठिकाणी वर्ग येणारे श्रेणी म्हणजे वर्ग पहिलीचा वर्ग दुसरीचा वर्ग तिसरीचा वर्ग वगैरे 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 या ठिकाणी बहुश्रेणी अध्यापन म्हणजे काय एवढं लक्षात आलं की अनेक वर्ग मग या ठिकाणी एक विद्यार्थी एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गात उत्तीर्ण होण्याचा काही संबंध नाही इथे आपण अध्यापनाविषयी बोलतो आहोत सो पर्याय क्रमांक एक आपण येथून काढून टाकतो आहोत तिसरा पण त्याच्याशी काही संबंध नाही वर्गानुसार शिकवण्याला अर्थ नसतो काही संबंध नाहीये आणि ह्याचा तुम्ही नीट विचार केला तर बहुश्रेणी अध्यापन म्हणजे काय अध्यापन कोण करतो शिक्षक करतो बरोबर बहुश्रेणी म्हणजे काय एकापेक्षा जास्त वर्गांना मग ज्या ठिकाणी एक शिक्षक एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा त्याला बहुश्रेणी अध्यापन असे म्हणतात सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक दोन हा बरोबर पर्याय निवडत आहोत प्रश्न क्रमांक तेहतीस टिंबटिंबही शिक्षकाची भूमिका आहे ज्ञानाचे संप्रेषण करणे विद्यार्थ्यांना शिस्तीत ठेवणे विद्यार्थी केंद्रित कृतीवर आधारित अंतर्क्रियात्मक अध्ययन प्रणालीची निर्मिती करणे सृजन करणे वरील सर्व आता या ठिकाणी आपण पाहिलं सर्वप्रथम आपल्याला असं वाटते की पर्याय चार हा बरोबर आहे कारण शिक्षक हा ज्ञानाचं संप्रेषण पण करतो ज्ञान देतो शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिस्तही लावतात शिक्षक हे पण आजकाल आपण फक्त ज्ञान आपण फोकस करत नाही आहोत कारण विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली आहे विद्यार्थी केंद्रित कृतीवर आधारित आणि अंतर क्रियात्मक अध्यापन प्रणालीची निर्मिती करणं हे आजच्या शिक्षकांची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे त्यांना जे काही करायचे विद्यार्थ्यांना विद्यार्थी विद्यार्थी केंद्रित अध्ययन होईल यानुसार त्यांना करायचंय विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त जस अंतरक्रिया कशा होतील शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये अशा रीतीने त्यांना अंतरक्रियात्मक अध्यापन प्रणालीचा वापर करायचा आहे सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक तीन हा बरोबर पर्याय म्हणून निवडत आहोत नेहमी लक्षात घ्या जे पर्याय बऱ्याच आपल्याला असं वाटतं की सगळे पर्याय बरोबर आहेत म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे येईल पण सगळ्यात जवळच आणि सगळ्यात जास्त बरोबर उत्तर कुठलं हे आपल्याला कधी कधी शोधावं लागतं या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे सर्वात जास्त बरोबर उत्तर आहे असं आपण म्हणू शकतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रिया शिक्षकाने डिम्बटिंब करावे अध्ययन अध्यापन प्रक्रिया केव्हा करते ज्या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी असतो त्या ठिकाणी मग कधी वर्गामध्ये असू शकते किंवा वर्गाच्या बाहेर त्यांनी समजा शिक्षकांनी व्हिजिट व्हिजिटसाठी नेलं तर त्या ठिकाणी सुद्धा ही अध्ययन अध्यापन प्रक्रिया होऊ शकते मग या ठिकाणी त्यांनी पर्याय जे दिलेले आहेत ते काय आहेत आपण पाहूया ज्ञानाचे मौखिक स्थानांतरण प्रोत्साहित करणे वर्गाच्या पाठ्यपुस्तकांच्या आधारे शिकवावे आणि यापैकी किंवा वरपैकी कोणतेही नाही आता फक्त नुसतं ज्ञान सांगितलं किंवा त्याचं म्हणजे तोंडाने ज्ञान सांगितलं म्हणजे फक्त ही प्रक्रिया झाली असं होतं का हम्म पण अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये काय घडलं पाहिजे हे ते विचारलेलं आहे तिसरा जो पर्याय आहे की शिक्षकाने पाठ्यपुस्तकांचा आधार घेऊन शिकवावं हाही असू शकत नाही पण पाठ्यपुस्तक हे साधारणतः जे भाषा विषयाचे शिक्षक आहेत ते वापरतात इतर विषया आजकाल काही वापरतात पण ऍक्च्युली हे एक्सपेक्टेड नाही की बाकी बाकीच्या विषय शिक्षकांनी पाठ्यपुस्तक घेऊन शिकवणं हे एक्सपेक्टेड नाही सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक तीनही बाजूला काढतोय आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन जो आहे तो आपण लॉक करतोय कारण जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात त्यावेळेला विद्यार्थी शिक्षकांनी अशा रीतीने शिकवलं पाहिजे जेणेकरून पुढील पुढील ज्ञान काय असेल किंवा शिक्षक काय शिकवणार आहे काय आपल्याला नवीन आज शिकायला भेटणार आहे याची वृत्ती ज्याला आपण जिज्ञास वृत्ती म्हणतो ही विद्यार्थ्यांमध्ये जागृत झाली पाहिजे आणि याला काय म्हणतो प्रोत्साहन करणं म्हणजे शिक्षक त्याला प्रोत्साहन म्हणजे डायरेक्ट शाबासकी वगैरे द्यायला पाहिजे का अजिबात नाही या ठिकाणी जेव्हा शिक्षक खूप छानपैकी एखाद्या नवीन तंत्राचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवतात आणि विद्यार्थ्यांमध्ये त्या एखाद्या घटकाविषयी ज्ञान संपादन करण्याची इच्छा जागृत होते यालाच प्रोत्साहन देणं किंवा वृत्तीला प्रोत्साहन देणं असं म्हणतात या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक दोन हा बरोबर पर्याय म्हणून निवडत आहोत पुढचा प्रश्न एका प्रतिभावंत बालकाची तुम्ही मदत करू शकता आता कशी मदत करू शकतो पहा पर्याय काय दिलेत पाहूया आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एका प्रतिभावंत बालकाची तुम्ही मदत करू शकता पर्याय काय दिलेत बघूया त्याकडे अधिक लक्ष देऊन त्याला अधिक पुस्तके देऊन त्याला अधिक वेळ देऊन त्याला अनुभवाद्वारे ज्ञान संपन्न बनवून असं होतं का की विद्यार्थ्याला अधिक वेळ दिला अरे तो खूप हुशार विद्यार्थी आहे त्याला अधिक वेळ दिला पाहिजे किंवा त्याच्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे त्याला खूप जास्त पुस्तकं दिली पाहिजेत अशा रीतीने मदत मदत करणं हे एक्सपेक्टेड नाही मग मदत कशी केली पाहिजे त्याला अनुभवाद्वारे ज्ञान संपन्न बनवून त्याला अनुभव दिला पाहिजे कसला अनुभव दिला पाहिजे अध्ययनाचा अनुभव दिला पाहिजे जेणेकरून त्याच्या ज्ञानामध्ये भर पडेल बरोबर आता याचं एक आपण उदाहरण पाहूया वर्गामध्ये आपण ज्याला म्हणतो क्लासरूम मॅनेजमेंट वर्ग व्यवस्थापन वर्गामध्ये अतिशय गोंधळ असतो हे गोंधळ करणारे दोन कॅटेगरीचे स्टुडंट असतात ज्यांना तो विषय शिकण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आणि ज्यांना त्याविषयी खूप काही पहिलंच येतं किंवा त्याचा पहिलाच त्यांनी अभ्यास केलेला आहे अशा दोन्ही प्रकारची विद्यार्थी वर्गामध्ये गोंधळ घालतात याच्यामध्ये प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश होतो उदाहरणार्थ गणित शिक्षकाने एखादं गणित सॉल्व करायला दिलं सोडवायला दिलं तर या विद्यार्थ्यांचं ते पटकन सोडवून होत आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना सोडवायला वेळ लागतो मग अशा वेळेला ह्यांचं सोडवून झालं हे काय करतात हे दंगा करतात कोणाची तरी टिंगलटिवाळी करतात असं होतं मग या ठिकाणी शिक्षकाचं काम काय आहे त्यांना अधिक उदाहरणं दिली पाहिजेत जेणेकरून इतरांची उदाहरणं सोडून होऊच तोपर्यंत ते तो विद्यार्थी जो प्रतिभावंत विद्यार्थी किंवा प्रतिभावंत बालक आहे तो त्याच्या अध्ययनामध्ये तो बिझी राहायला पाहिजे तर या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक चार हा बरोबर पर्याय म्हणून निवडत आहोत प्रोफेसर जीन यांच्या मध्ये शून्य ते चौदा वयोगटातील बालकांचा मानसिक विकास चार अवस्थांमध्ये होतो यातील सात ते चौदा वर्ष वयोगटातील विकासाच्या अवस्थेस काय म्हणतात आता या ठिकाणी त्याचे प्रामुख्याने चार अवस्था आहेत खाली जे पर्याय दिलेले आहेत हे हे पर्याय म्हणजे त्या चार अवस्था आहेत आता हा वर्ष वयोगट जो आहे हा कशा कोणत्या अवस्थेमध्ये येतो एकोणीशे साली पियाजे यांनी काय मुलांवरती प्रयोग केले आणि प्रयोग केल्यानंतर त्या मुलांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी एकोणीसशे बत्तीस मध्ये एक पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचं नाव आहे मॉरल जजमेंट ऑफ द चाइल्ड आणि या पुस्तकामध्ये त्यांनी चार विकासावस्था सांगितलेल्या आहेत तर या ठिकाणी विकासावस्था कुठल्या आहेत हे खाली पर्याय जे दिलेत ते विकासावस्था आहे त्याचा कालावधी काय किंवा त्याचा वयोगट काय ते आपण पाहूया पहिला आहे संवेदनात्मक अवस्था तो आहे शून्य ते दोन वर्षापर्यंत दुसरा आहे पूर्वक्रियात्मक अवस्था तो आहे दोन ते सात वर्षापर्यंत तिसरा आहे मूर्त क्रियात्मक अवस्था तो आहे सात ते बारा वर्षापर्यंत आणि चौथा आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था तो आहे बारा वर्षापासून पुढे आता या ठिकाणी आपण असं कन्सिडर करूया कारण एक लक्षात घ्या आता तुम्हाला मी त्याचे वयोगट सांगितले वयोगट ऐकल्यानंतर तुम्ही सहज सांगू शकता की हा जो सात ते चौदा असा कोणताही वयोगट नाही या ठिकाणी चौदाच्या ऐवजी मी इथे बारा करते आपण असं म्हणूया सात ते बारा वर्ष वयोगटातील विकासाच्या अवस्थेस काय म्हणतात त्याचं उत्तर काय असेल अगदी बरोबर पर्याय क्रमांक तीन मूर्त क्रियात्मक अवस्था त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदतीस एक शिक्षक म्हणून तुम्ही वर्गात मागच्या बाकावर बसून आपसात बोलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कसे वागतात पर्याय कुठले बघा त्यांच्याकडे दुर्लक्ष करता त्यांना शांत बसण्यासाठी सांगाल किंवा वर्गाबाहेर जाण्यास सांगाल त्यांना वर्गाच्या बाहेर काढाल त्यांना लक्ष न देण्याचे कारण विचाराल तर रियालिटी मध्ये बऱ्याचदा पहिले जे तीन पर्याय आहेत हे होतात म्हणजे दुर्लक्ष केलं जातं कारण ही नेहमीच मुलाशी वागतात त्यांच्याकडे काही लक्ष देऊन उपयोग नाही बाकीच्या मुलांचं नुकसान होतं आपण आपलं शिकवायचं काम करायचं त्यांना शांत बसण्यासाठी सांगाल किंवा त्यांना वर्गाबाहेर शांत बसाय मुलांना जा बाहेर जा चल बाहेर निघ असं म्हणून त्यांना वर्गाबाहेर देखील काढलं जातो आता तिसरे पण दिलाय वर्गाच्या बाहेर ऑलरेडी आपण पाहिले की वर्गाबाहेर पण जाण्यास सांगतात बऱ्याचदा जा असं होतं पण आपण आता या ठिकाणी एक शिक्षक म्हणून म्हणजे या ठिकाणी एक आदर्श शिक्षक किंवा या ठिकाणी एक एक चांगला शिक्षक म्हणून किंवा चांगल्या शिक्षकानं कसं विद्यार्थ्यांसोबत वर्तन केलं पाहिजे ते विचारलंय जर मागच्या बाकावरती बसून विद्यार्थी आपसामध्ये बोलत असतील तर ते त्यांच्याशी तुम्ही कसे वागाल या ठिकाणी सगळ्यात योग्य पर्याय जो आहे तो आहे त्यांना लक्ष न देण्याचे कारण विचाराल बरोबर आहे कारण पहिल्यांदा विद्यार्थी लक्ष का देत नाहीयेत याचा अर्थ शिक्षक जे आहेत ते व्यवस्थित शिकवत नाहीयेत का किंवा शिक्षक जे शिकवतात त्या विषयामध्ये त्यांना इंटरेस्ट नाहीये का किंवा समजा गणित सारखा विषय असेल आणि त्यांना आधीचाच त्यांचा जो त्याच्या आधीचा जो लेक्चर असेल त्या ठिकाणी ते अॅबसेंट राहिले असतील त्यांना ते कळालंच नसेल मग नक्की विद्यार्थी लक्ष का देत नाहीयेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर शिक्षकाने विद्यार्थ्यांना कारण विचारणं हे जास्त गरजेचं आहे सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक चार हा बरोबर पर्याय म्हणून निवडत आहोत पुढचा प्रश्न आहे बालकांच्या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडतीस बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती आता मूल्यमापनाची विविध आपण साधनं बघितली त्याच्यामध्ये बैलांना काही परीक्षा घेतल्या जातात किंवा आत्मनिरीक्षण करण्यासाठी काही साधनं आहेत काही साधना काही साधनं जसे की प्रासंगिक नोंदी आहेत पदनिश्चय श्रेणी आहे पडताळा सुती आहे हे साधनं जे आहेत ते शिक्षक वापरतात काही प्रक्षेपण साधनं देखील असतात किंवा काही अन्य साधनं देखील आहेत आता व्यक्तिमत्वाचं मापन करण्यासाठी यापैकी कोणती पद्धती लागू पडते ते आपण पाहूया प्रकल्प पद्धती किंवा प्रकल्पीय पद्धती ही एक अध्यापन पद्धती आहे सो या ठिकाणी प्रकल्प पद्धती म्हणून किंवा विद्यार्थी जरी प्रकल्प पद्धतीमध्ये सामील झाला तरी त्याच्यावरून त्याच्या व्यक्तिमत्वाचं मापन होऊ शकत नाही दुसरं आहे मुलाखत पद्धती तिसरं आहे प्रश्नावली पद्धती या दोन्ही पद्धतीमध्ये माझं व्यक्तिमत्व सपोज मला माझी मुलाखत घेतली आणि माझं व्यक्तिमत्व त्याच्यावरून ठरवायचं हे मला माहिती आहे तर मी किंवा जरी माहिती नसेल तरी मी माझ्याविषयी मी छानच बोलणार आहे प्रश्नावलीमध्ये पण आपण असं म्हणू शकत नाही की ती वस्तुनिष्ठ आहे कारण प्रश्नावली मध्ये सुद्धा चुकीची उत्तरं देण्याचे चान्सेस हे अधिक आहेत सो या ठिकाणी आपण पहिले तिन्ही पर्याय बाहेर काढतो आणि आपल्याला एकच पर्याय राहतो तो म्हणजे समाजमिती पद्धती बरोबर आता या ठिकाणी पद्धती दिली पण या ठिकाणी समाजमिती एक तंत्र आहे आणि हे तंत्र वापरून आपण एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचं मापन करू शकतो होतं समाजवेदी पद्धतींमुळे एखाद्या वर्गामध्ये सगळ्यात प्रिय कोण सगळ्यात अप्रिय कोण आणि कोण हे आपल्या लक्षात येतं मग जी व्यक्ती प्रिय आहे त्याच्याविषयी आपण असं म्हणू शकतो ही व्यक्ती का प्रिय आहे कारण ती सर्वांशी जुळून में घेते ती इतरांशी मिळून मिसळून वागते ती इतरांविषयी पर, स्नेह बाळगते म्हणून ती पट ती पर्टिक्युलर व्यक्ती किंवा तो पर्टिक्युलर एखादा विद्यार्थी हा वर्गामध्ये फेमस आहे सगळ्यांना प्रिय आहे अशा रीतीने जे पर्याय दिले त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की समाजमिती पद्धती ही बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्यासाठी सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतीय शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी तयार करते विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी तयार करते विद्यार्थ्यांना व्यावसायिक विषयांसाठी तयार करते विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करते आता असं म्हटलं जात होतं की भारतीय शिक्षण प्रणाली अशी आहे की ज्याच्यामध्ये फक्त विद्यार्थी परीक्षेसाठी तयार होतात पण आता पाठ्यपुस्तक किंवा तुम्ही एखाद्या सराचा प्राथमिक असो किंवा उच्च प्राथमिक माध्यमिक किंवा उच्च प्राथमिक स्तराचा अभ्यासक्रम असो या ठिकाणी हा अभ्यासक्रम जो आहे तो विविध गाभाभूत घटकांवरती विविध मूल्यांवरती किंवा जीवन मूल्यांवरती आधारित हा घटक आहे त्याच्यामुळे जे पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी आपण असं नाही म्हणू शकत की विद्यार्थ्यांना फक्त व्यवसाय विषयांसाठी तयार करते त्यांना फक्त रोजगार मिळावा म्हणून तयार करते अजिबात नाही भारतीय शिक्षण प्रणाली ही, ही विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी तयार करते सो या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा मी मुद्दाम पर्याय क्रमांक चार लिहिलेला होता जो मला योग्य वाटत नाही सो या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हा बरोबर पर्याय आहे So, अशा रीतीने आज आपण जास्तीत जास्त अध्यापन शास्त्रावरच्या प्रश्नांचा सराव केला आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्याचं स्पष्टीकरण पाहिलं आहे आणि चर्चा देखील केली आहे तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि अद्यापही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बटनवरती पण क्लिक करा जेणेकरून पुढच्या पार्टची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद